आज मी महापौर पदासाठी जो फॉर्म भरलेला आहे, निश्चितच आम्हाला आदरणीय एकनाथरावजी शिंदे, त्याचनंतर आदरणीय आमचे उद्धवजी ठाकरे, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे नितीन भाऊ लड्डा, आमचे ज्येष्ठ नेते यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे सर्व आम्हाला शक्य झालेलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे नगरसेवक यांचंही सहकार्य आम्हाला लाभलेलं आहेत. आमच्यासोबत जे उपमहापौर म्हणून कुलभूषण पाटील आहेत, त्यांचंही आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, त्यांचं 2.5 वर्षामध्ये जे त्यांना शक्य झालं नाही, जे साध्य झालेलं नाही, त्या पुढील 2.5 वर्षामध्ये आम्ही दोघी महापौर आणि उपमहापौर मिळून शक्य करणार आहोत. जळगाव नागरिकांचा, जळगाव शहराचा कायापालट करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. जळगाव शहरात जे रस्त्यांचे समस्या आहेत त्या सोडवण्याचा पहिला आमचा मानस असणार आहोत, त्या याच्याने आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि उद्याची जीत आमची नक्की आहेच, निश्चित आहेच, त्याबद्दल कोणीही शंका घेऊ नये, कारण ज्येष्ठांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. निश्चितपणे ही संपूर्ण जळगाव शहरवासियांसाठी आनंदाची बाब आहे. गेल्या 2.5 वर्षाचा संपूर्ण कार्यकाळ बघतात, ज्या शहराचा एकेकाळी होत असलेला विकास आणि मागील 2.5 वर्षाचा जो काही शहरवासियांनी अनुभव घेतला, तो अत्यंत दुर्दैवी असा अनुभव जळगाव शहरवासियांनी घेतला. कुठल्याही विकासकामांमध्ये गांभीर्यानं बाळगता की फक्त मक्तेदारी आणि त्या मक्तेदारीतनं आपलं उखळ पांढरं करायचं, अशा पद्धतीची कार्यपद्धती गेल्या 2.5 वर्षामध्ये संपूर्ण जळगाव शहरवासियांनी अनुभवली, ती निश्चितपणे दुर्दैवी बाब आहे. 100 कोटीचा निधी मिळालेला होता, पण दुर्दैवाने याच मक्तेदारीच्या कारणांमुळे तो 100 कोटीचा निधीसुद्धा या शहराचा परत गेलेला आहे. म्हणजे याच्यापेक्षा मोठी दुर्भाग्यपूर्ण गोष्ट कधी होऊच शकत नाही. एकीकडे महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचं कारण दाखवतात, आणि दुसरीकडे मात्र आलेला निधी त्या विनियोग योग्य पद्धतीने करू शकत नाही. अशा ढिसाळ पद्धतीचं जे नियोजन, कुठल्याच सदस्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता आणि या सगळ्या गोष्टींना कंटाळून भारतीय जनता पक्षातल्याच नगरसेवकांनी जी बंडखोरी केली, ती निश्चितपणे म्हणतो की या जळगाव शहरवासियांच्या हितासाठी केलेली बंडखोरी आहे. आणि आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आमच्या महापौरपदाचे उमेदवार जयश्रीताई महाजन आणि उपमहापौरपदाचे उमेदवार कुलभूषण पाटील आणि आमचे जे काही सभागृहातील नगरसेवक मंडळी आहे, जी ज्येष्ठही आहे, अनुभवी आहेत, आणि त्या अनुभवाच्या जोरावरती पुढच्या 2.5 वर्षामध्ये या शहराचा विकासाचा पाया. ज्यावेळेस 2018 महानगरपालिकेची निवडणूक लागली, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने जे काही जळगावकरांना आश्वासनं दिले होते, त्या आश्वासनं पूर्ण करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही फोल ठरली. ज्यावेळेस त्यांनी असे आश्वासनं दिले होते, त्यावेळेस आम्ही त्यांच्या शब्दावरती भरोसा ठेवून जळगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो होतो. परंतु भारतीय जनता पार्टीने जळगाव शहराचा कुठलाच विकास न करता सर्व ठेकेदारांच्या घरात घरं भरले आणि त्या ठेकेदारांकडनं घरं भरून जळगाव शहराचा हा विकास न करता भकास केलेला आहे. आणि जो आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये जे आज जे असंतुष्ट नगरसेवक आहेत, जे आज माझ्यासोबत शिवसेनेमध्ये ज्यांनी आज प्रवेश केलेला आहे, आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आम्हाला उद्धव साहेबांनी, सन्माननीय आमचे नगरविकास मंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला जळगाव शहराचा विकास करण्याचा शब्द दिलेला आहे, व आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून सर्वजणांनी भारतीय जनता पार्टीचे जेवढे काही नगरसेवक आम्ही आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे, आम्हाला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की जळगाव शहराचा आम्ही विकास करू, त्यांच्या शब्दाने आम्ही भरोसा ठेवून आणि त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून आज आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु या सर्व गोष्टींना कारणीभूत जे आहेत ते सर्व त्या कडीतले साखळीतले सर्वच एक एक कडी आहे. कारण की आमदार लक्ष देत नव्हते, आम्ही गिरीश भाऊंकडे वारंवार त्या गोष्टीचा पाठपुरा करत होतो, पण गिरीश भाऊंनी पण आम्हाला तेवढं पाहिजे तसं सहकार्य केलं नाही. गिरीश भाऊंनी आमच्या काही कैफियत होत्या त्या ऐकून घेतल्या नाही, आणि आम्ही ते वारंवार सांगून कंटाळलो होतो, म्हणून आम्ही आज इतका मोठा निर्णय घेतलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या 30 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आज मी उपमहापौर पदाचा फॉर्म देखील भरलेला आहे शिवसेनेकडून. नेमकी नाराजी कोणावर होती भाजपमध्ये? आपली नाराजी अशी वैयक्तिक नाराजी जी म्हटली जाईल, तर आपल्या जळगाव शहराचे जे आमदार आहेत, जे कार्यक्षेत्र आहे, ते आमदारांच्या अखत्यारीतच येतं. आणि या जळगाव शहराचा विकास करणं हा आमदारांचं पहिलं कर्तव्य होतं. त्यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन ते काम केलं पाहिजे होतं, पण तसं न होता
सर्व त्याच्या उलट होत होतं, म्हणून सर्व नगरसेवकांची आमदारांवर देखील नाराजी होती।